नमस्कार, स्वागत आहे आपलं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये। अगदी काहीच दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह उद्धव ठाकरेंची मुंबईत भेट घेतली। खरं तर उद्धव ठाकरे कसोटीच्या काळातून जात असताना अरविंद केजरीवाल, भगवंत मान यांच्यासारख्या दोन मुख्यमंत्री असलेल्या नेत्यांनी त्यांची भेट घेणं, यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचं महत्त्व अधोरेखित होतं। उद्धव ठाकरे अरविंद केजरीवाल यांची भेट झाली तर निश्चितच अनेक चर्चाही झाल्या, मात्र ही एक अनौपचारिक भेट होती। यामध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली असं या सगळ्या नेत्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। त्यासोबतच अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना कोरोना काळात केलेल्या कामाचं भरभरून कौतुक केलं। बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलही केजरीवाल अगदी भरभरून बोलले। आता या भेटीची चर्चा होण्याची काही कारणं आहेत ते देखील पाहूयात। यातलं पहिलं कारण म्हणजे देशाच्या राजकारणात विरोधी पक्षांच्या एकजुटीचा चेहरा कोण याची चर्चा ही सातत्यानं होत असते। कधीही चर्चा राहुल गांधींबद्दल होते तर कधी शरद पवारांबद्दल। मात्र उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे विशेष चर्चेत राहिले। राष्ट्रीय पातळीवरही अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेत राहिले, अनेक नेते त्यांच्या भेटीगाठी घेत राहिले आणि त्यामुळं आता समजा पुन्हा एकदा विरोधी पक्षांच्या एकजुटीचा विषय आला तर उद्धव ठाकरे हे चेहरा होणार का, अशी देखील चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम आदमी पक्षाची महाराष्ट्रात एंट्री। तसं पाहिलं तर यापूर्वी देखील आम आदमी पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रात विविध निवडणुका लढवण्यात आल्या आहेत, मात्र त्यांना हवं तसं यश आलं नाही। उद्धव ठाकरे सध्या कसोटीच्या काळातनं जात असताना संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती केली आहे। असंच आता ठाकरेंच्या युतीत नव्या पार्टनरची भर पडणार का, अशी देखील एक चर्चा सुरू आहे। कारण महाराष्ट्र हे देशातील एक महत्त्वाचं राज्य आहे आणि महाराष्ट्रात जर राजकीय प्रतिनिधित्व मिळवायचं असेल तर अरविंद केजरीवाल ठाकरे यांच्या सोबतीला येण्याचा विचार करू शकतात। यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे उद्धव ठाकरेंचा पक्ष सध्या सत्तेत नाही। एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळं शिवसेना अर्थात ठाकरेंची शिवसेना खिळखिळी झाली आहे। तरीही उद्धव ठाकरेंकडे भेटायला येणाऱ्या लोकांची संख्या मात्र काही कमी झालेली नाही, किंवा मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशही उद्धव ठाकरेंकडे होत आहेत। उद्धव ठाकरेंची खरं तर ही स्ट्रेंथ मानावी लागेल। आणि आता याच पार्श्वभूमीवर मुंबईत असताना अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांच्या सांगण्यानुसार ही भेट अनौपचारिक असली तरी या भेटीमध्ये मात्र नक्कीच काहीतरी दडलंय। तेव्हा तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरे अरविंद केजरीवाल यांची भेट नक्की कशासाठी झाली असेल? पुढच्या काळात ठाकरे आणि केजरीवाल युतीत दिसू शकतील का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला भेट द्या। आणि हो, टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीला यूट्यूबसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।